पहिली बातमी राजकीय क्षेत्रातून. शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत निवडणुकीचे वारे वाहू लागले त्याबाबत. उद्धव ठाकरे यांची येत्या 23 जानेवारीला म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवसेना पक्षप्रमुखपदावर पुन्हा निवड केली जाणार आहे. याच दिवशी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही नेतेपदी बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. तर नेतेपदावर वर्णी लागण्यासाठी पक्षांतर्गत जोरदार मोर्चे बांधणीही सुरू झाली आहे. शिवसेनेतील ठाकरे घराण्याची तिसरी पिढी बसणार नेत्यांच्या फळीत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे करणार शिवसेनेतल्या तिसऱ्या पिढीचं नेतृत्व. आदित्य ठाकरे यांना मिळणार शिवसेनेच्या नेतेपदी बढती. शिवसेनेचा अंतर्गत निवडणूक कार्यक्रम घोषित झालाय. पक्षात नेतेपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. पक्षाच्या नेतेपदावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. तसंच ठाण्यात प्रत्येक निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून देणारे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांचंही नेतेपदासाठी नाव आघाडीवर आहे. नेतेपदासाठी पक्षात इच्छुकांची मोठी रांगही आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते, लोकसभा शिवसेना गटनेते आनंदराव अडसूळ, ज्येष्ठ खासदार चंद्रकांत खैरे, खासदार अनिल देसाई, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विधान परिषद शिवसेना मुख्य प्रतोद डॉक्टर नीलम गोरे, विधान परिषद शिवसेना गटनेते ऍडव्होकेट अनिल परब यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. आपली नेतेपदावर वर्णी लागणार नसेल तर दुसऱ्या प्रबळ दावेदाराचा पत्ता कापण्यासाठीही पक्षात जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. सध्या पक्षात 7 नेते आहेत. त्यामध्ये डॉक्टर मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, संजय राऊत, रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांचा समावेश आहे. वाढतं वय आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांच्यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक नेते असं पद निर्माण केलं जाण्याची शक्यता आहे. तर अन्य नेते त्यांच्या पदावर कायम राहतील असं सांगितलं जात आहे. पक्षाच्या प्रथा परंपरेनुसार शिवसेना पक्षप्रमुख पदी उद्धव यांची फेरनिवड बिनविरोध होईल हे निश्चित आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे स्वतःचं अष्टप्रधान मंडळ होतं, तर उद्धव ठाकरे यांची पक्षात सल्लागार म्हणून नवरत्न आहेत. या नवरत्नांमध्ये असलेली चुरस लक्षात घेता त्यांच्यापैकी कुणाची नेतेपदी वर्णी लावताना उद्धव ठाकरे यांची नाकेनऊ होणं स्वाभाविक आहे. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई.